एक मुंबईकर पत्रकार म्हणून मी मुंबईवरील कित्येक विषयांवर अनेकदा लेखन केले होते, पण परत एकदा जेव्हा मुंबईवर लेखन करण्याची पाळी आली तेव्हा मुंबई शहरावरील न संपणारे विषय असून सुद्धा कोणता विषय निवडावा हे सुचायला एवढे कठीण जाईल हे कधी विचार केले नव्हते. गेले 2-3 दिवस मुंबई मेट्रोमधून प्रवास करत असताना कोणता विषय निवडावा हा विचार सतत डोक्यात चालू होता, पण शेवटी ज्या विषयाच्या शोधात मी होतो
तो मला सुचला आणि तो विषय होता मुंबई मेट्रो. मुंबईमधली मेट्रो म्हणजेच मुंबई मेट्रो. धावपळीच्या वेगामुळे जाणल्या जाणारी अशी मुंबई कधीही थांबत नाही, कारण की त्यातला जीवाचा रान आणि रक्ताचं पाणी करणारा मुंबईकरही थांबत नाही. अशा वेळी आणि अशा परिस्थितीत मुंबईच्या वेगात वेग टाकणारी आणि मुंबईकरांना समजून घेणारी अशी ही माझी मेट्रो 8 जून 2014 या साली आपल्या सेवेत आली. आणि मुंबई मेट्रो सुरू होऊन आज 3 वर्ष होत आल्यानंतर दिवसाला 6 लाख प्रवासी मेट्रोतून प्रवास करतात. आणि त्यामुळे असे दिसण्यात येते की मुंबई लोकल सारखीच मुंबई मेट्रो ही मुंबईकरांची लाईफलाईन झालेली आहे. मुंबई मेट्रोचे प्रथम उद्देश म्हणजे मुंबईची ट्रॅफिक आणि प्रदूषण कमी करणे होते, आणि त्यात आपली मुंबई मेट्रो सफलही झाली. आणि धावपळीच्या जीवनात हा मुंबईकर जेव्हा कामावरून थकून मेट्रो ट्रेनने घरी येत असतो तेव्हा मेट्रो ट्रेनचा थंडावा त्यांना सुखद वाटतो. आणि आम्ही मुंबईकरांना तर अशा छोट्या छोट्या गोष्टीतून जीवनाचा गोडवा शोधण्याची फारच आवड. अशा या मेट्रोच्या प्रवासात अनेक छोटे छोटे गोष्टी घडतात आणि त्यामुळे आठवणीही घडतात. कोणाला परक्यांमध्ये आपुलकी मिळते तर कोणाला प्रेम सापडते. आणि कोणाचा तर मुंबईचा पहिलाच अनुभव मेट्रोचा असतो. सर्व मेट्रो प्रवासांची एक मेट्रो स्टोरी तर असतेच, तुमचीही असेल एक. विचार करा आणि हसा मनातल्या मनात. चला मी आता निघतो, माझे स्टेशन आले. परत भेटू अशाच एका मेट्रोच्या प्रवासात. मेट्रोचा आभारी.